एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनं सुरू केलेल्या आंदोलनाची रेल्वे आणि महापालिका प्रशासनानं दखल घेतली आहे. तर दुसरीकडे फेरीवाल्यांची पाठराखण करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. एल्फिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनेत 23 निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतर मनसेच्या वतीनं संताप मोर्चा काढण्यात आला. गेल्या 5 ऑक्टोबरला राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर मनसेनं जोरदार धडक दिली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत राज ठाकरेंनी जे निवेदन दिलं त्याची दखल पश्चिम रेल्वेनं घेतली. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक परीक्षित मोहनपुरिया यांनी राज ठाकरेंना पत्र पाठवून केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेली मोहीम, रेल्वे स्टेशन्सची स्वच्छता, नव्या फुटओव्हर ब्रिजची बांधणी, महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सुरक्षा, महिलांकरता रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढवणं आणि त्याची दररोज सफाई करणं, पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या वाढवणं अशा विविध उपाययोजनांची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. रेल्वे पाठोपाठ मुंबई महापालिका प्रशासनालाही जाग आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वेच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई केली आहे. त्यानुसार रेल्वेची 150 मीटरची हद्द कुठं संपते ती रेषा रंगवण्याचं काम महापालिकेनं सुरू केलंय. पण केवळ रेषा रंगवून महापालिकेचं काम संपणार आहे का? अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका कारवाई कधी सुरू करणार असा सवाल आता केला जातोय. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना असलेला पाठिंबा कायम ठेवलाय. फेरीवाल्यांची रोजीरोटी हिसकावली जाता कामा नये, त्यांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. 3 महीने बाद टाउन वेंडिंग कमेटी बने और मुंबई में हॉकिंग और नो हॉकिंग जोन बने तो निश्चित तौर पर हॉकिंग जोन में आज के सारे हॉकर्स को एकोमोडेट किया जाना चाहिए और नो हॉकिंग जोन के माध्यम से मुंबई के नागरिकों को एक अच्छी सोई सुविधा, अच्छी फैसिलिटी प्राप्त हो, अच्छा कन्वीनियंस प्राप्त हो, ऐसी हमारी इच्छा है. मनसेच्या खळखट्याक आंदोलनानं फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार नव्हताच, उलट त्यात आणखीनच तेल ओतलं गेलं. निदान आता रेल्वे आणि महापालिका प्रशासनानं सुरू केलेल्या कारवाईमुळं तरी अनधिकृत फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून मुंबईकरांची सुटका होईल का, हा मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.